नमस्कार. अल्ट्रा मराठी बायोग्राफीमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत. मी प्रेमा सरंगावे या मालिकेतील वसुंधरा अर्थात डॉक्टर समीरा गुजर जोशी आणि आज तुम्ही ऐकणार आहात माझी बायोग्राफी. August 1982 आणि माझा जन्म रोह्याचा आहे, रोहा रायगड. मी नुकतंच डॉक्टरेट ची पदवी संपादन केली आणि माझं डॉक्टरेट संस्कृत विषयामध्ये नाट्यशास्त्र हा विशेष विषय घेऊन आहे. मराठी रंगभूमीवरील भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा प्रभाव हा माझा विषय होता. लहानपणापासून आवड होती आणि एकांकिका स्पर्धा, शाळेतल्या नाटकांमधून सहभाग आणि खास करून वक्तृत्व स्पर्धा यातून कुठेतरी आपल्यामध्ये काही कलागुण असावेत याची मला वाटतं चाहूल लागली आणि मग तिथून प्रवास सुरू झाला. अभिनयाबरोबरच निवेदन क्षेत्रही मला तितकंच आवडतं आणि ते मी आत्ता करतेच आहे सुदैवाने. पण या दोन्ही क्षेत्रांची खूप आवड आहे आणि त्या दोन्हीच्या व्यतिरिक्त विचार केला तर शिक्षिका व्हायला आवडलं असं. खूप साऱ्या व्यक्तिरेखा आहेत खरं तर अशा, पण मला जिजाऊ मासाहेबांची भूमिका साकारायला मिळाली तर मला फार आनंद होईल. त्याही पुन्हा मला वाटतं खूप गोष्टी आहेत की ज्या आवडतात, पण त्यात सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे मला वाटतं ह्युमन टच आहे. एक कलाकार म्हणून अनेक माणसांशी तुम्ही संवाद साधता भूमिकेच्या माध्यमातून सुद्धा आणि कलाकार आणि रसिक म्हणून जेव्हा आपला संवाद होत असतो तेव्हासुद्धा, तर माणसांचा सहवास लाभतो ही मला वाटतं सगळ्यात सकारात्मक गोष्ट. अर्थातच मला वाटतं प्रत्येक कलाकाराला आवडतं की प्रेक्षकांशी संवाद साधता यावा, त्यांच्या प्रतिक्रिया कळाव्यात. अनेकदा आपल्याला सकारात्मक प्रतिक्रिया तर कळत असतातच, पण कधीकधी खूप छान सूचनासुद्धा मिळतात आणि मला वाटतं या सगळ्याचं स्वागत आहे कारण या सगळ्यातूनच आपण पुढे कसे घडणार आहोत हे ठरत असतं. वाचनाचा छंद आहे, खूप वाचायला आवडतं, भटकायला आवडतं, सगळ्याच गोष्टी आवडतात माझ्या. फार नावडी फार नाही आहेत, अनेक गोष्टी आवडणाऱ्याच. मी नुकतीच गिरनारला जाऊन आले आणि माझी पहिली सोलो ट्रिप केली मी, तर फार आवडलं मला ते क्षेत्र आणि नक्कीच परत जायला आवडेल. अर्थात वाचन करते, फिल्म्स बघायला आवडतात. आता OTT प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या प्रकारचा कॉन्टेंट जो आपल्याला पाहायला मिळतो तो एन्जॉय करायला आवडतो जेव्हा निवांत वेळ असतो, आणि अर्थात माझ्या लेकीला वेळ द्यायला आणि तिच्याबरोबर खेळायला, तिच्याबरोबर भटकायला आवडतो. साडी आवडता पेहराव आणि खाद्यपदार्थांमध्ये मला वाटतं स्ट्रीट फूड मला खूप आवडतं, त्यामुळे त्यात अनेकच पदार्थ पण खास करून शेवपुरी. असं काही सिक्रेट सांगायचं असेल तर मला वाटतं मी खूप शांत आहे असं लोकांना वाटतं, पण मला मस्ती करायला खूप आवडते आणि मी गुपचूप मस्ती करत असते, कोणाला कळत नाही. जे अगदी माझ्या जवळचे आहेत त्यांच्या लक्षात येतं की मी मस्तीखोर आहे, पण हो ही गोष्ट आवडते. आदर्श व्यक्ती माझ्या सुदैवाने मला खूप अशा माणसांबरोबर काम करायला मिळालं ज्यांचा सहवास मिळाला की तेच माझे आदर्श आहेत. त्यामध्ये मी खास करून नाव घेईन ते आमचे बाबा विठ्ठल उमप, महाराष्ट्राचे फार मोठे शाहीर, आणि त्यांचा सहवास मला लाभला आणि त्यांच्याकडून मला वाटतं अभिनय गुण असतील, एक माणूस म्हणून कसं असावं आणि एक कलाकार म्हणून कसं असावं हे खूप शिकले. पुन्हा खूप आहेत, किती आठवावे, पण त्यातही मला वाटतं मनोरंजनाच्या क्षेत्रातला असा जर विचार करायचा झाला आणि अभिनयाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर विक्रम गोखलेंबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळालं. त्यांच्याबरोबर मृण्मयी आणि हा खेळ संचिताचा या दोन मालिका मला करता आल्या आणि तो माझ्यासाठी फार मोलाचे क्षण होते ते.
असंच प्रेम करत राहा. प्रेमास रंग यावे ही मालिका सन मराठीवरती तुमचं खूप प्रेम मिळवते आहे आणि अनेक टर्न्स आणि ट्विस्ट यांनी आमचं कथानक पुढे जात आहे. आज मला खूप आनंद होतो की जेव्हा मी निवेदनाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असते तेव्हा त्या ठिकाणी मालिकेचा प्रेक्षक भेटतो आणि वसुंधरा भेटली याचा आनंद ते व्यक्त करतात. तर असंच प्रेम करत राहा. सुंदर आणि अक्षराची ही प्रेम कहाणी खूप इंटरेस्टिंग वळणावरती आहे. तर पुढे काय घडतं आहे याची तुमच्या इतकीच मलाही उत्सुकता आहे. आपण पाहत राहा आणि प्रेम करत राहा. माझी ही बायोग्राफी, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा अल्ट्रा मराठी बायोग्राफी. आपल्या आवडत्या कलाकारांची माहिती मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बायोग्राफी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.